ओबीसी समुदाय की ओर से सरकार को धन्यवाद, सरकार अपनी बात पर कायम रही और ओबीसी आरक्षण पर किसी भी प्रकार की आंच नहीं आई, ऐसा कहते हुए राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष बबन राय तायवाड़े ने पत्रकारों द्वारा पूछे गए सवालों का जवाब देते हुए जरांगे पाटिल द्वारा भव्य आंदोलन की चेतावनी को लेकर प्रतिक्रिया साझा की, जिसमें वे बोले कि 12वीं कक्षा की परीक्षा चल रही है, प्रदर्शनकारियों को इस बात का ध्यान रखना चाहिए कि लोगों को परेशानी न हो। साथ ही वे बोले कि यह कहना सही नहीं कि प्रदर्शन के दौरान गांव में आई कारों को जब्त कर लिया जाएगा, नेताओं को गांव में आने पर रोक लगा दी जाएगी और बुजुर्गों को प्रदर्शन में लाए जाएगा। ऐसे में आंदोलन में समाज से टकराव की स्थिति उत्पन्न होने पर कौन जिम्मेदार होगा? हे बघा, पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथराव शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यांचे सर्वांचे ओबीसी समाजातर्फे आणि आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी 29 सप्टेंबर 2023 आमच्या ओबीसी समाजाला जे आश्वासित केलं होतं, लेखी स्वरूपात शब्द दिला होता की ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही कुठल्याही प्रकारचा धक्का लावणार नाही आणि सरसकट कुंब्यांची प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही। हे या दोन्ही शब्द सरकारने पाळले आणि काल झालेल्या विधानसभेच्या एक दिवसाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहामध्ये मराठा समाजाला SC ST आणि OBC जे 50% आरक्षण मिळतं त्या व्यतिरिक्त स्वतंत्र SC BC या संवर्गात 10% आरक्षण देण्याचा कायदा एक मताने मंजूर केला आणि मराठा समाजाला सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारने केलेला आहे। आमच्या ओबीसी समाजाला दिलेला शब्द पाळल्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन। परंतु आताच जे माननीय जरांगे पाटील साहेबांनी पुढील आंदोलनाच्या जी दिशा ठरवली की त्यांनी सांगितलं की सगळे सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही आणि अंतरवाली सराटीसह इतर ठिकाणी जे गुन्हे आंदोलकांवर नोंदविण्यात आलेले आहे ते पूर्णपणे मागे घेत नाही, त्याचप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र नोंदी सापडल्या त्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र या इतर यांच्याकरता 24 तारखेपासून प्रत्येक गावामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे। ते त्यांनी करावं, ती त्यांची भूमिका आहे, मी त्याला काही विरोध करणार नाही। परंतु मी या आधीसुद्धा अनेकदा बोललेलो आहो की 26 तारखेला आंदोलकांच्याच संमतीने सरकारने प्रस्तावित मसुदा जाहीर केला होता, ज्याच्यावरती 16 तारखेपर्यंत आक्षेप नोंदवायचे होते। काल झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात माननीय मुख्यमंत्र्यांनी तेव्हासुद्धा सांगितलं की 6 लाख हरकती नोंदविण्यात आलेल्या आहे आणि त्या हरकतींचं निराकरण करण्याचं काम युद्ध पातळीवरती सरकार करतं आहे, परंतु त्याच्याकरता जो वेळ लागणार आहे तो वेळ लागणारच आहे आणि म्हणून ही प्रक्रिया पूर्ण करण्याकरता जो वेळ लागतो तो वेळ संपल्यावरती नवीन मसुदा म्हणा किंवा प्रस्तावित मसुद्यामध्ये जे काही ॲडिशन डिलिशन करायचं आहे ते करून कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासनसुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी काल दिलेलं आहे। आणि म्हणून अशा वेळेस प्रशासनाला एखादी प्रक्रिया पूर्ण करण्याकरता जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ आंदोलकांनी द्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये घाईगर्दी करून होत नसतो आणि म्हणून आणखी 2 दिवसाची मुदत आंदोलकांनी सरकारला दिलेली आहे, बघू 2 दिवसात काय होते। आणि 24 तारखेपासून प्रत्येक गावामध्ये हे आंदोलन करायचं असा निर्धार त्यांनी आज व्यक्त केलेला आहे। 29 तारखेपर्यंत हे आंदोलन, त्यानंतर 10 लाख लोकांना आमरण उपोषणावर बसण्याकरता त्यांनी आवाहन केलेला आहे। सरकार याकडे लक्ष देईल, आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊन राहू, परंतु आता हे आंदोलन किती गावामध्ये सक्सेस होते आणि त्याचा परिणाम
सामान्य माणसावरती काय होतो, 12वीच्या परीक्षा सुरू आहे, आई वडील आपल्या मुलांना परीक्षा केंद्रावरती घेऊन इकडून तिकडे जात असतात, अशा वेळेस सामान्य माणसाच्या जनजीवनावर जर त्याचा काही परिणाम झाला तर मग पुन्हा उद्या समाजामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो, याची काळजी आंदोलकांनी घ्यावी, आंदोलकांनी याची काळजी घ्यावी आणि त्यांचं आंदोलन एक शांततेने करून इतर माणसांना त्याचा कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी, असंच आव्हान मी आपल्या माध्यमातून आंदोलकांना करू इच्छितो.